वकिलांची फौज घेऊन निवडणुकीतील नामनिर्देशन अर्जांवर आक्षेप घेण्यात आले त्यानंतर त्या आक्षेपांना उत्तर देत गोडसाखरची छाननी मंगळवारी पार पडली विरोधकांना सुरुवातीलाच धोबी पडछाड देऊन निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्याचा अनेकांचा प्रयत्न होता त्यामुळं गोडसाखरची निवडणूक चुरशीनं होणार असं चित्र दिसतंय गोड साखर कारखान्याची निवडणूक सहा नोव्हेंबरला होणार आहे या संदर्भात मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली दाखल केलेल्या एकूण दोनशे त्रेसष्ट अर्जांपैकी दोनशे पंधरा जणांचे अर्ज वैध ठरले असून नऊ जणांवर अपात्रतेची कुराड कोसळली त्यामध्ये प्रामुख्यानं ऊस उत्पादक गटातील शिवाजीराव खोत आणि जया खोत यांचे अर्ज अपात्र ठरलेत आता अर्ज माघार घेण्याची मुदत सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत आहे त्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल पण गोडसाखरची निवडणूक अत्यंत चुरशीनं होणार हे आतापासूनच दिसू लागलंय